कल 26 फरवरी सोमवार पीर के दिन भारत में जो फिलहाल जो परिस्थिति पैदा हुई है, जो हालात पैदा हुए हैं, उस पर एक निखिल वागड़े जो एक मुक्त पत्रकार हैं उनके माध्यम से निर्भय बनो ये कार्यक्रम का आयोजन उदगीर शहर में नगर परिषद के ग्राउंड में होने जा रहा है। तो कल सभी हजरात, सभी शहरियान, सभी सामाजिक संगठनों के पदाधिकारी, कार्यकर्ते, जो भी लोग इस व्यवस्था में बदलाव लाना चाहते हैं, ऐसे तमाम लोग इस कार्यक्रम को कामयाब बनाने में निखिल वागड़े जी का विचार जन सामान्य लोगों तक पहुंचाने के लिए सभी इस प्रोग्राम में शिरकत करें, ऐसी मैं गुजारिश करता हूं। पूरे भारत देश के अंदर, महाराष्ट्र के अंदर, और जो हालात बनाए हुए हैं, डर का माहौल पैदा किया जा रहा है संघ और भाजपा के लोगों की तरफ से कि हिंदू मुस्लिम जातिवाद, मराठा धनगर, ये हर जात जात के अंदर जो लड़ाया जा रहा है, जिनको लड़ाकर अपना राजकारण सीधा करने का और आने वाले इलेक्शन में उसका फ़ायदा लेने का जो मोदी सरकार का जो उद्देश्य है, और भारतीय संविधान को संवैधानिक पद्धति से तोड़कर उसको जो है ना अपने मर्जी के वजह संविधान बनाने का जो इनका जो विचार चालू है, ये विचार को ख़त्म करने के लिए और आने वाले दिनों में अपना डर ख़त्म करने के लिए यहाँ पर माननीय निखिल वागड़े साहब जो पुराने पत्रकार हैं, ज्येष्ठ पत्रकार हैं महाराष्ट्र के, वो और उनके साथ में असीम सरोदय साहब, विशंबर चौधरी साहब, ये सब लोग मिलकर निर्भय बनो बोलकर एक जो अभियान चला रहे हैं, वो अभियान के अंतर्गत यहाँ पर उदगीर में कल 26 तारीख को शाम में निखिल वागड़े साहब का प्रोग्राम रखा गया है जो निर्भय बनो बोलकर विषय पर है। और वो इतने विचारवंत हैं कि उदगीर के लोगों से मैं आह्वान करना चाहूँगा कि उनके विचार सुने और ये जो हालात आज के जो देश के अंदर और अपने जो महाराष्ट्र के अंदर बन रहे हैं, वो हालात को नज़र में रखते हुए अपना काम करें। इस लिहाज से वो लोग अब निर्भय बनो ये मुद्दा लेकर आए हैं, तो ये कार्यक्रम को सुनने के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पर कल हाजिर रहें, यही मैं आप लोगों से गुजारिश करता हूँ। निर्भय बनोच्या वतीनं देशाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे पत्रकार निखिल वागळे उदगीर शहरात येत आहेत। त्यांची जाहीर सभा नगरपालिकेच्या मैदानावर ठेवलेली आहे। आत्ताच्या परिस्थितीवर सातत्यानं बोलत राहणे आवश्यक असल्यामुळं आणि जे सत्य आहे ते बोललं पाहिजे असं गृहित धरून न भीता बोलणाऱ्या लोकांचा एक व्यासपीठ तयार झालं, निर्भय बनो व्यासपीठ। त्या व्यासपीठाच्या वतीनं ही सभा आहे। आपण उदगीर शहरातल्या सर्व सुजन नागरिकांनी या सभेला यावं ही नम्र विनंती। आज महाराष्ट्रामध्ये एक विचित्र राजकीय परिस्थिती आहे। वेगवेगळे राजकीय पक्ष फोडले चाललेत, लोकांचे लोकप्रतिनिधी भूमिका बदलून या पक्षातून त्या पक्षात चाललेत। अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सबंध महाराष्ट्राला निर्भय बनो अशी हाक देत एक व्यासपीठ उभं करून त्याच्या माध्यमातून निखिल वागळे साहेब हे लोकांचं प्रबोधन करायसाठी निघालेले आहेत। दहशतीचं वातावरण, पोलीस राज्य असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत चालली आहे। या परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाने निर्भय बनून व्यक्त होणं आवश्यक आहे। नागरिकांना निर्भय होऊन आपलं नागरिकत्व टिकवणं हे याची जाणीव करून देण्यासाठी जी निघालेली टीम आहे, त्या टीमला उदगीरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये, या चळवळीच्या भूमीमध्ये, या समाजवादी विचाराच्या भूमीमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे। उद्या 26 तारखेला निखिल वागळे सर महाराष्ट्रातल्या 40-45 वर्षांच्या पत्रकारितेतला अनुभव घेऊन एक बुलंद तोफ होऊन या ठिकाणी गरजणार आहेत। उदगीरकरांना जे आवश्यक आहे ते या निर्भय बनोच्या मंचवरून ते बोलणार आहेत। धन्यवाद। लोकांना या निमित्ताने उदगीरच्या लोकांना काय आवाहन कराल? उदगीरच्या लोकांना आम्ही इतकंच आवाहन करत आहेत की या राजकीय पक्षांच्या ज्या भूमिका घेऊन लोक मत मागायला आपल्या दारापर्यंत आले, त्या लोकांनी आपला वैचारिक वारसा सोडून देऊन केवळ आणि केवळ कुठल्या तरी राजकीय स्वार्थासाठी, व्यक्तिगत हितसंबंधासाठी भूमिका बदलल्या। त्या भूमिका बदलत असताना आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांना त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही। अशा प्रकारचं जे राजकारण चालू आहे, या राजकारणाला उत्तर द्यायचं असलं तर प्रत्येक नागरिकाने व्यक्त होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी निर्भय बनो या मंचवरून निखिल वागळे साहेब जे सांगतायत ते ऐका आणि निर्भय होऊन आपण इथून पुढे नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावा, इतकंच आम्ही या विषयी सांगू शकतो। आपण या कार्यक्रम स्थळी आहात, आता उद्याचं या ठिकाणचं कार्यक्रमाचं संयोजन आणि कशा पद्धतीची तयारी चालू आहे? या कार्यक्रमाला उदगीर आणि परिसरातील लोक आले पाहिजेत यासाठी आम्ही ज्यावेळेस आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत आहेत तर उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद आहे। आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी 3 ते 4 हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहतील। सुशिक्षित लोक, राजकीय दृष्ट्या जागरूक असलेले लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होणार आहेत। लातूरहून, नांदेडहून, इथून सुद्धा खूप मोठ्या संख्येनं लोक येतील याची आम्हाला निरोप आहेत।
आणि त्याप्रमाणे आम्ही त्या लोकांना इथे या कार्यक्रमाचा सगळा आस्वाद घेता येईल याच्यासाठी सगळं नियोजन करू लागलो आज. मागच्या काही काळापासून ज्या पद्धतीने एक अत्यंत दूषित वातावरण आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर निर्भय बनोच्या माध्यमातून जो एक आवाज बनून माननीय वागळे साहेब आपल्या सगळ्यांसमोर आलेत त्यांची सभा होणं ही उदगीरकरांसाठी एक पर्वणी आहे. उदगीरकर कायमच सत्तेच्या विरोधात राहिलेले आहेत. समाजवादी चळवळीचा समाजवादी विचारधारेचा कधी काळी हा पक्ष हा भाग एक प्रचंड मोठा गड होता. त्यानिमित्ताने या भागामध्ये अशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम होणं हे उदगीरकरांसाठी एक आनंदाची बाब आहे आणि त्याचबरोबरीनं या सत्तेला आव्हान देण्यासाठीच्या तयारीचा एक भाग आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्ही मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या संदर्भात तयारी करताय. किती हजार लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे? आम्ही आपल्या परिसरामध्ये फिरत असताना लोकांनी ज्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिलाय त्या प्रतिसादाचा आणि इतर गोष्टींचा विचार करता या भागामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीची सभा कधी झालेली नाही. अशा पद्धतीची सभा या निमित्ताने होईल असा मला खात्री आहे.